कुरुंदवाडचे सामाजिक कार्यकर्ते, युवकांचे नेते, दैनिक सामनाचे निर्भीड पत्रकार, मराठी एस न्यूजचे मालक संपादक मान्यश्री संदीप अडसूळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक मराठी एस न्यूज परिवार, श्री दत्त मंदिर, चिलखी विभाग, ईगल चौक, बट्टेबाबा फाउंडेशन, कुरुंदवाड. हातकणंगले येथे जीवनावश्यक वस्तूंचे दर इतर गावांच्या तुलनेने अधिक आढळून आलेले आहेत. कोरोनाच्या महाभयंकर रोगाला तोंड देत असताना लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न, गंभीर प्रश्न सोडवताना नागरिक कशीबशी आपल्या दोन वेळच्या अन्नाची गरज भागवित आहेत. सदरच्या आजाराला तोंड देण्यासाठी शरीराला पोषक घटकांमध्ये चिकन व मटण यांची गरज भासते. याचा गैरफायदा घेऊन कुंभोजमधील चिकन व मटण व्यावसायिकांनी आपले चिकन व मटणाचे दर प्रति किलोपाठीमागं 40 ते 50 रुपये जास्त दर आकारत आहेत. हे चिकन व मटणाचे दर इतर गावांच्या तुलनेत अधिक आहेत. याबाबत कुंभोजमधील नागरिकांनी व्यावसायिकांना तोंडी सूचना दिलेल्या आहेत, परंतु चिकन व मटण व्यावसायिकांच्यात काहीच बदल झालेला नाही. उलट चिकन व मटण व्यावसायिकांनी आपल्यामध्ये परस्पर विचारविनिमय करून दर ठरवले आहेत. इतर गावातील चिकनचे दर 200 ते 230 रुपये प्रतिकिलो आहेत, परंतु कुंभोज गावातील चिकनचे दर 260 ते 280 रुपये प्रतिकिलो आहेत. महामारीच्या काळामध्ये जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या पोषक घटकावरचे दर कमी करावेत व सदरच्या दुकानदारांना कुंभोजच्या ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात यावी, यासाठी कुंभोजमधील नागरिकांनी कुंभोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिकेत चौगुले यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चिकन व मटणचे दर व्यावसायिकांनी कमी केले नाहीत तर याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळात सर्जीराव घाटगे, अमर जमणे, ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, अमरजित बंडगर, दावीद घाटगे, अप्पासू पाटील, संभाजी मिसाळ, सदानंद महापुरे, सुदर्शन चौगुले आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.